इतक्या महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया. बातमीपत्राच्या वाहन तळाजवळ अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर 1 ते 10,000 रुपये दंड करण्याचा निर्णय रद्द करण्याचे आदेश मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलेले आहेत. पालिका सभागृहात प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर महापौरांनी प्रशासनाला सुनावले. वाहनतळ उपलब्ध न करता केवळ दंड आकारणी सुरू करण्यावरून मुंबईकरांमध्ये नाराजी होती. सत्ताधारी विरोधकांना विश्वासात न घेता निर्णय घेणाऱ्या पालिका प्रशासनावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी टीका केली होती आणि 7 जुलैपासून प्रशासन अंमलबजावणी करणार होते, मात्र हे आदेशच आता रद्द करण्यात आलेले आहेत. अनधिकृत पार्किंगचा दंड रद्द करावा असं नगरसेवकांनी मागणी केली होती आणि त्यानुसार आता महापौर महाडेश्वर यांनी या संदर्भातले आदेश दिलेत. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत. कृष्णात, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अशा प्रकारे हा आदेश दिलेले आहेत आणि सगळ्या नगरसेवकांचा विरोध होता या निर्णयाला, काय नेमकं झालेलं आहे? वाहनतळाजवळच अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर 1 ते 10,000 रुपये दंड करण्याचा निर्णय रद्द करण्याचे आदेश आता मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी दिलेत. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याशी संपर्कात आहेत सध्या. कृष्णात, महापौर जे आहेत महाडेश्वर, त्यांनी हे आदेश आता दिलेले आहेत आणि अशा प्रकारे वाहनतळाजवळ अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर जो दंड आधी लावण्यात आला होता याची अंमलबजावणी होणार होती, मात्र हा निर्णयच रद्द झालाय, काय नेमकं झालंय? विना विश्वासात न घेता प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. जे ज्या ठिकाणी वाहनतळ आहेत ठीक आहे. कृष्णात, आपला आवाज नीट पोहोचत नाहीये. धन्यवाद कृष्णात पाटील, आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर निश्चितच मुंबईकरांसाठी हा एक प्रकारे दिलासा म्हणता येईल, कारण महापौरांनी आता हे आदेशच रद्द केलेले आहेत. अनधिकृत पार्किंगवर दंड आकारण्याचा जो निर्णय प्रशासनानं घेतला होता, प्रशासनाला महापौरांनी खडे बोल सुनावत हा आदेशच आता रद्द केलेला आहे.